उद्धव ठाकरे आणि शरद पवार मार्गदर्शनाखाली गृहमंत्री दिलीप कोळसे पाटील आणि एनसीपीचे जॉईंट पोलीस कमिशनर विश्वास नागरे पाटील काम करतात। घोटाळेबाजांना मोकळे तोडतात आणि घोटाळा काढणारा किरीट तुम्हाला दाखवून देतो। या विषयावर मानवाधिकार आयोग, पोलीस प्राधिकरण, केंद्र गृह मंत्रालय सगळ्यांची भेट घेतली आहे। या सगळ्यांना जाब द्यावा लागणार। पोलिसांनी त्यांचं कर्तव्य करावं। घोटाळेबाजाचा संरक्षणची जबाबदारी हे मुंबई पोलिसांची, कोल्हापूर पोलिसांची नाही। आमची लढाई राजनीतिक भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे। बरं, अधिकारी या घोटाळेबाजांना वाचवायची धडपड करत असेल तर त्यांनाही जाब द्यावा लागणार। कोल्हापूर कलेक्टरनी आदेश काढला, किरीट सोमय्याला जीवाला धोका आहे, गनिमीकावा केलाय, मग त्याची माहिती द्या। आणि ज्यांनी गनिमीकावा केला त्याच्या विरोधात कोल्हापूर कलेक्टर, कोल्हापूर एसपी का कारवाई करत नाही? येतोय की तुम्हाला रामदास कदमनी माहिती दिली, प्रसाद गर्भेती तुम्ही बोललात। अरे बाबा, मला एवढ्या घोटाळ्याचा माहिती मिळाला, त्यावर कारवाई सुरू झाली। मग पुढचा प्रश्न हे विचारणार, शिवसेनेचे मंत्री अनिल परबच्या विरोधात माहिती शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदमनी दिली, तर पुढचा प्रश्न येणार शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकोणीस बंगल्याचा घोटाळ्याची माहिती कोणी दिली? सर, या माहिती जो काढतो त्याला पुढे अडचणीत आलेला प्रकार आणि ऑडिओ क्लिप बाहेर येणं कितपत योग्य? ऑडिओ क्लिप बाहेर येतोय रामदास कदम, प्रसाद कर्वे असतील, या प्रसाद कर्वे सोबत संबंध? एक गोष्ट सांगतो, माझे फोन टेप होत आहेत हे जगाला माहित आहे। आता उद्धव ठाकरेंनी ते प्रदर्शित केलं की मी किरीट सोमय्या, तर माझी सरकार किरीट सोमय्याचे फोन टेप करत आहे। तर मी तर त्यांना सांगितलं, तुम्ही माझ्यावर इन्व्हेस्टिगेशन केलं, माझी बायको मेधा सोमय्यावर केलं, माझा मुलगा नील सोमय्यावर केला, क्या या क्या या कुछ नाही ना। तर आमचं जे जीवन आहे एकदम स्वच्छ आणि स्पष्ट आहेत। माझे फोन टेप करा, माझ्या घरात कॅमेरे लावा, मला तमडीचा फरक पडत नाही। ठाकरे सरकारचे घोटाळे 31 डिसेंबर पर्यंत या ठाकरे सरकारच्या अलिबाबा 40 चोरांचे 40 घोटाळे ते अंतिम कन्क्लुजनच्या दिशेने असेल। घोटाळेबाजांची कुठली जात नात नसते। महाराष्ट्राचा 12.5 कोटी जनतेला लुटणारा याला डाकू म्हणतात। आणि दुसरी गोष्ट, जर सरकारी अधिकारी आपला पदाचा या घोटाळेबाजांना वाचवण्यासाठी दुरुपयोग करत असणार तर त्यांच्यावर पण कारवाई होणार, झालीच पाहिजे। आता स्पष्ट म्हणणे, कोणत्या नियमाच्या आधाराखाली विश्वास नागरे पाटील मुंबई पोलिसांनी मला मुलुंडच्या घरी 10 तास कोणत्या अधिकारात कोंडून ठेवलं? सीएसटी स्टेशन मध्ये कोणीच कोणत्या नियमाच्या आधारावर प्रवेश बंदी केली? 7 दिवस गप्प बसले आहेत। तर त्यांनी हे जे केलं, गैरकायदेशीर कृत्य केलं होतं, त्यांनी जाब द्यावाच लागणार। तो कुठलाही मोठा अधिकारी असो हे चालणार नाही। या मुलुंड इन्स्पेक्टर मध्ये हिंमत आहे? तो सामान्य माणूस असतो, त्याला इन्स्ट्रक्शन कोण देतो? ते पोलीस कमिशनर कडून कोणाला सर्क्युलर गेलं? आझाद मैदान पोलीस स्टेशन, MRMR पोलीस स्टेशन, आझाद मैदानच्या असिस्टंट कमिशनर पोलीसनी आम्हाला लिखित उत्तर पाठवलं की मला मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातून निर्देश दिला गेला होता। आझाद मैदान, MRMR, CST मला थांबवण्यात आलं होतं। तिथला ACP पोलीसनी मला उत्तर पाठवला आहे की मुंबई पोलीस आयुक्तालयाने, आयुक्त त्या अधिकाऱ्यांनी, त्यांनी मला किरीट सोमय्याला CST स्टेशनच्या बाहेर थांबवून देण्याचे आदेश दिले होते। आता उत्तर दवा देण्याची जबाबदारी विश्वास नागरे पाटील आणि मुंबई पोलीस आयुक्तांची। मुख्य प्रश्न कार्यकर्त्यांचा संवादात आला की ठाण्याचे 2 प्रमुख नेते
प्रताप सरनाईक आणि जितेंद्र आव्हाड यांचे घोटाळे बाहेर आले आहेत, प्रोसेस सुरू झाला आहे, त्यांच्यावर कारवाई केव्हा ऍक्च्युअल कारवाई केव्हा सुरू होणार? जे लोकायुक्तकडे जी सुनावणी झाली त्यात प्रताप सरनाईकनी जे भियंग गार्डन बिल्डिंगचे वरचे मजले बांधले ते अनधिकृत आहे असं नगर विकास मंत्रालय ज्याचे मंत्री एकनाथ शिंदे आहे आणि नगर विकास सचिव भूषण गगरानी यांनी ठाकरे सरकारच्या वतीने नगर विकास मंत्रालय मंत्री यांच्या तर्फे विधान केलं प्रताप सरनाईकवर ताबडतोब कारवाई करा असं नगर विकास मंत्रालयाने ठाणे महापालिका आयुक्तांना निर्देश दिले आहे. मी या कार्यकर्त्यांना ती माहिती दिली की नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आणि नगर विकास सचिव भूषण गगरानी गगरानी हे आश्वासन लोकायुक्तांना दिलं आहे. पुढच्या सुनावणीत त्याचा एकदम रिपोर्ट ठाकरे सरकारला द्यावा. जितेंद्र आव्हाडचे बाजूने चौकशी सुरू आहे, त्यांचे एक सचिन वादे आहेत, त्यासंबंधी बरीच माहिती एजन्सीतल्या मिळाली आहेत. योग्य वेळेला इन्व्हेस्टिगेशन तर कन्क्लुजन झालं की पुढची कारवाई होणार. मला असं वाटतं की याच्या आधी आलेल्या आहेत ज्या पद्धतीने एसआरएमध्ये म्हाडामध्ये असे वादे टाईप वसुलीचे प्रकरण होत आहेत त्या संबंधित ते माहिती दिलेली आहेत, चौकशी सुरू आहे. सर किती वेळ झाले? दुसरी गोष्ट की काल संध्याकाळी महाराष्ट्रातले सगळे चॅनल पत्रकारांना एक उत्सुकता होती मला प्रश्न विचारायची की आता आघाडी सरकारमध्ये ठाकरे सरकारमध्ये इंटरनल कधी सुनील तटकरे गीतेवर बोलतात, कधी गीते सुनील तटकरेवर बोलतात, आता एका पाठ एक वाद सुरू झाला आहे. आता काल अनिल परब गट आणि रामदास कदम गट कोण कुणाला माहिती देत? मला एकच गोष्ट सांगायची आहे, घोटाळ्याची माहिती कोण देतोय याच्यापेक्षा जास्त ती माहिती आणि त्या माहितीतून घोटाळा जर सिद्ध होत असेल त्या संबंधात ठाकरे सरकार का ढिलाई करत आहे? मला माहिती कोणी दिली हे महत्वाचं नाही आहे. जी जी माहिती मिळते त्यातनं एक पण 24 घोटाळ्यातली एक पण माहिती चुकीची नाही निघाली. म्हणून शिवसेनेने नाटकबाजी बंद करावी नौटंकी. घोटाळा कुठून कोणी काढला, तुम्ही लुटताय, ती लूटफाट संबंधी कारवाई केव्हा होणार हा माझा प्रश्न आहे. ठाण्यातील एका मंत्र्याला ठाण्यातल्या एका मंत्र्याला ईडीची नोटीस आलेली आहे की येणार आहे असं समजतंय, काय माहिती आपल्याला? ठाण्यातून तर दोनच मंत्री आहे ना, ठाण्यात दोनच मंत्री आहे ना, मग दोन्हीची नाव घ्यायला काय हरकत आहे? एकनाथ शिंदे एक मंत्री आहे, दुसरं जितेंद्र आव्हाड आहे. जितेंद्र आव्हाडासंबंधी अनेक कागदपत्र तक्रार आम्ही दिलेले आहेत, तर आता त्याची चौकशी तर चालूच आहे. ऍक्शन ज्यावेळी होईल त्यावेळी कळेल. आता पहिला नंबर इमिजिएटली उद्या भावना नोटीस आहे, म्हणजे उद्या दुसऱ्या मंत्र्यांना नोटीस गेली आहे उद्या हजर व्हायची अशी माझी माहिती नाही आहे. आजची क्रांती ठोक मोर्चा एक मिनिट ओ डोंबरे साहेब आतमध्ये हा एवढ्या जवळ न कसं काढणार? हा बरोबर आहे, तुम्ही आहे पीठ आहे राहिले ना मी संपूर्ण. सर आज ठाण्यात आला संवाद साधला कार्यकर्त्यांनी अनेक जे आहे ते महापालिकेच्या बुधवारी मी सकाळी 10 वाजता बुधवार 6 ऑक्टोबर सकाळी 10 वाजता जरंडेश्वर कारखाना
त्यांचे जे शेतकरी मला निमंत्रित केलंय त्यांनी मी भेट घेणार आहे आणि त्यानंतर दुपारी बारामतीची विधी करणार आहे. मला प्रश्न विचारायची की आता आघाडी सरकारमध्ये ठाकरे सरकारमध्ये इंटरनल कधी सुनील तटकरे गीतेवर बोलतात कधी गीते सुनील तटकरेवर बोलतात. आता एका पाठ एक वाद सुरू झाला आहे. आता काल अनिल परब गट आणि रामदास कदम गट कोण कुणाला माहिती देत. मला एकच गोष्ट सांगायची आहे, घोटाळ्याची माहिती कोण देतोय याच्यापेक्षा जास्त ती माहिती आणि त्या माहितीतून घोटाळा जर सिद्ध होत असेल त्या संबंधात ठाकरे सरकार का ढिलाई करत आहे. मला माहिती कोणी दिली हे महत्वाचं नाही आहे. जी जी माहिती मिळते त्यातनं एक पण 24 घोटाळ्यातली एक पण माहिती चुकीची नाही निघाली. म्हणून या शिवसेनेने नाटकबाजी बंद करावी नौटंकी. घोटाळा कुठून कोणी काढला तुम्ही लुटता. कदम और अनिल परब में संघर्ष शुरू हुआ है. किरीट तोमैया को जानकारी किसने दी. मेरी दृष्टि से कौन जानकारी किरीट तोमैया को देता है वो महत्व का नहीं है. वो घोटाला है, गैर कानूनी कार्रवाई बांधकाम हुआ है तो कार्रवाई होनी चाहिए. ठाकरे साहब कार्रवाई कब शुरू होगी. अनिल परब का रिसोर्ट गैर कानूनी है ऐसे उद्धव ठाकरे जी ने एफिडेविट लोकायुक्त में फाइल किया है. कार्रवाई कब होगी. दूसरी बात, मेरे फोन का टेपिंग का कुछ अंश कल व्यक्त बाहर प्रदर्शित किया गया. अब मुझे पता है कि ठाकरे सरकार मेरा मोबाइल मेरे आसपास की सभी चीजें टेप करते हैं, फोटोग्राफी करते हैं. मुझे उसकी कोई परवाह नहीं. सर विश्वास नांगरे पाटिल के बारे में क्या बोलिए, आत्मविश्वास की है. मुंबई पुलिस ने गैर कानूनी पद्धति से मुझे मेरे घर पे 6 घंटे रोका, CST स्टेशन के बाहर रोका. हमने शिकायत की तो MRA मार्ग CST आजाद मैदान पुलिस स्टेशन का क्लेरिफिकेशन मुझे आया है कि मुंबई पुलिस कमिश्नर ने मुझे रोकने के निर्देश दिए थे. विश्वास नांगरे पाटिल उन्होंने अब स्पष्टता करनी पड़ेगी कौन से कानून के अंतर्गत आपने यह आदेश दिया. उसकी कॉपी मुझे दी नहीं गई थी. कोल्हापुर कलेक्टर का जो 2 पेज का आदेश है उसमें कहीं पर भी मुंबई के बाहर किरीट तुम्हें जा सकता है प्रतिबंध नहीं था. फिर विश्वास नांगरे पाटिल मुंबई पुलिस कमिश्नर ने उन्होंने कौन से आधार पर मुझे रोका. सर नगर विकास विभाग से नोटिस दी गई है बिहान को, क्या बताओगे. ऐसा है, थाना के 2 मंत्री एकनाथ शिंदे जितेंद्र आवाज मुझे प्रश्न थाने के कार्यकर्ता ने पूछा किसका नंबर पहला लगेगा. अब ऐसा है, प्रताप सरनाई का यहाँ गार्डन बिल्डिंग के ऊपर के माले अनधिकृत है. वो नगर विकास मंत्रालय जिसके मंत्री एकनाथ शिंदे है सचिव भूषण गगरानी ने एफिडेविट फाइल कर दिया है. थाने पालिका को महापालिका को निर्देश दिए गए कार्रवाई करो. जितेंद्र आवार के संबंध में शिकायतें मिली है उसका इन्वेस्टिगेशन शुरू है. सर थाने के सचिव बराबर है तुमची गोष्ट कि उद्धव ठाकरे शरद पवार गायब करतात या तो हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करतात त्याला आमची पण मर्यादा येते ना. आता अनिल देशमुख मातोश्री मध्ये लपले आहेत किंवा वर्षामध्ये, कारण की हे लपवण्याचं काम लोकल पोलीस यांच्या छत्रछायेत होते. अनिल देशमुख आता कोर्टाने पण समन काढला आहे. मला खात्री आहे बिफोर द एंड ऑफ ऑक्टोबर अनिल देशमुख प्रकरण मार्गी लागलं. आनंदराव वर्तुळ त्यांची अटक ईडीने केलेली आहे. किती दिवस हॉस्पिटलमध्ये, लवकर बरे व्हावे. हसन मुश्रीफचा घोटाळा काढला हॉस्पिटलमध्ये. आता भावना गवळी उद्या हजर होत आहेत का. अनिल परब कुठे जाणार. म्हणून
फार काही दिवस उधार घेऊ शकणार. शेवटी तर या सगळ्यांना इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीच्या कामामुळे आणि घोटाळा सिद्ध झाल्यानंतर जेलमध्ये जावं लागलं.